सतत राज्यात पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस काय सर्वदूर पडणार नाही म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो 1 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर 4 5 6 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीनचं पीक काढून घ्या. आणि कारण की आता 7 जवळपास 8 दिवस कडक ऊन पडणार आहे त्याच्यामुळे तुमचं सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी सर्व या सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आहे. तसे द्राक्ष शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्यांनो तुमच्या छाटण्या खूप लांबलेल्या आहेत तर तुम्ही काय करा लांबल्या जरी असल्या की तुमच्यासाठी खूप करून आनंदाची बातमी अशी आहे की छाटण्या जरी लांबल्या असल्या तर आता छाटण्या सुरू करा कारण की आता राज्यामध्ये खूप काही पाऊस पडणार नाही फक्त आज आणि उद्याच्या दिवस मात्र फक्त आजच्या दिवसात तुमच्या नाशिक भागामध्ये आणि तसेच पुणे सांगली या भागामध्ये आजच्या दिवसात पाऊस 30 तारखेपर्यंतच पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पण 2 तारखेच्या नंतर परत नाशिक भागामध्ये देखील कडक ऊन पडणार आहे हवामान कोरडं राहणार आहे 5-6 दिवस कडक ऊन पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. तुम्ही तुमच्या छाटण्या सुरू करा 1 दिवस म्हणजे मागं पुढं छाटण्या चालू ठेवा आणि यावर्षी तुमचं माझ्याकडून तुम्हाला या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना खास करून एक टपून पंजाब डककडून तुमच्या या द्राक्ष छाटणीबद्दल आभार भरून ढग भरून शुभेच्छा देतो. यावर्षी देखील तुमचे द्राक्ष भरभरुटीनं येऊ अशी ईश्वराची प्रार्थना करतो. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता जवळपास 5-7 मध्ये 1 ऑक्टोबरपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे 7-8 तारखेला थोडं वातावरण चेंज होणार आहे पण ते काही पाऊस सगळीकडे पडणार नाही त्याच्यामुळे काही घाबरून जाण्याची गरज नाही. मग सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता पाऊस परतीच्या मार्गावर लागलेला आहे आणि परतीच्या मार्गावर लागल्याच्या नंतर राज्यामध्ये खूप काही मोठा पाऊस पडत नसतो म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं. ऑक्टोबरमध्ये 2च पाऊस पडतील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. तर एखादा पाऊस तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो 14-15-16 दरम्यान थोडा पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे देखील तुम्हाला परत व्हिडिओमध्ये अंदाज देत राहील आणि तुमचं मात्र नुकसान होऊ देणार नाही. तर सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता सगळं तुमचं सोयाबीन आलेलं आहे तुम्ही काय करा आता 1 दिवस ऊन पडलं की लगेच ते झाकून ठेवायचं आणि लगेच आपलं वळई लावून ठेवायची. आणि आता जवळपास काय झालं आजच एका दिवस आज 1 तारखेला आजच पूर्व विदर्भातकडे ऊन पडलेलं दिसं आणि 1 2 3 4 5 6 तारखेपर्यंत कडक ऊन राहणार आहे त्याच्यामुळे तुमची सगळ्यांची सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे त्याच्यामुळे चिंता काही करण्याची गरज नाही खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात कधी जरी बदल झाला तर हे पंजाब डक तुमच्या शेतकऱ्याची सदैव पाठीस राहील आणि तुमचं मात्र नुकसान होऊ देणार नाही. आणि द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना म्हणतो शेतकऱ्यांना तुम्ही घाबरू नका हे तुमचं यावर्षीचं द्राक्ष बाग तुमची मी जाऊ देणार नाही तुमच्या काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही. तुम्हाला कोणत्या दिवशी सूर्यदर्शन होणार आहे ते देखील सांगत जाईल कोणत्या दिवशी आभाळ येणार आहे कोणत्या दिवशी धुई येणार आहे कोणत्या दिवशी म्हणजे दव पडणार धुके पडणार ते देखील अगोदर सांगत जाईल पण भविष्यामध्ये देखील तुमच्या काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही म्हणून सर्व द्राक्ष बागांतऱ्यांनी काय करायचं घाबरू नये. यावर्षी देखील तुम्हाला या छाटण्याबद्दल म्हणजे द्राक्ष सप्टेंबर छाटण्याच्या लांबल्यामुळे ऑक्टोबर छाटणीला माझ्याकडून परत एकदा शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.